नेक्स्ट पार्ट क्या है बगा, द टेंशन इन दी रोप, ओके, टेंशन इन द रोप विच इज पुल्ड अलोंग हॉरिजॉन्टल फ्रिक्शनलेस सरफेस. नेक्स्ट इज अ वेरी इंपॉर्टेंट पार्ट, टेंशन इन ए रोप विच इज पुल्ड अलोंग हॉरिजॉन्टल, pulled along horizontal frictionless surface. Okay, तर हा क्वेश्चन काय बघा, there is a frictionless surface like this. And on this frictionless surface, there is a rope or a string. Rope किंवा string आपण त्याला म्हणू शकतो. बघा हा किती इम्पॉर्टंट आणि किती इझी प्रॉब्लेम आहे कन्सेप्ट वाईज. एक रोप आहे आणि या रोपला ओके हा जो सरफेस आहे तो स्मूथ आहे, फ्रिक्शनलेस आहे. फ्रिक्शन असेल तर परत टेन्शन वेगळं येणार आहे, लक्षात घ्या. आणि आपण काय केलेलं आहे, याला ईएफ फोर्स अप्लाय केलेला आहे. फोर्स ईएफ इज अप्लाइड टू द वन एंड, म्हणजे राईट एंडला काय केलेला आहे, ईएफ फोर्स लावलेला आहे. ओके, या रोपची टोटल लेंथ जी आहे, रोपची टोटल लेंथ आहे दॅट इज कॅपिटल एल. टोटल लेंथ इज कॅपिटल एल. आता याच्यामध्ये क्वेश्चन काय असू शकतो, व्हॉट इज द टेन्शन ऍट अ पॉइंट इन द रोप विच इज ऍट अ डिस्टन्स ऑफ एक्स फ्रॉम द फोर्स एंड ऑर एक्स फ्रॉम द फ्री एंड, असा काहीतरी क्वेश्चन असू शकतो. तर सुरुवातीला बघूया आपण, ओके, टेन्शन इन द रोप ऍट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम द फोर्स एंड, ऍट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम फोर्स एंड, म्हणजे ज्या साईडला आपण फोर्स लावलाय ना त्या साईड पासून एक्स डिस्टन्सला इथं जो काय पॉइंट असणार आहे रोप मधला, तर तिथं टेन्शन किती असेल असा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आता इथं आपल्याला एक टर्म कन्सिडर करावी लागेल, दॅट इज लॅम्बडा. आणि लॅम्बडा म्हणजे काय असणार आहे, मास पर युनिट लेंथ असणार आहे. मास पर युनिट लेंथ दॅट इज एम डिवायडेड बाय एल, किंवा टोटल मास डिवायडेड बाय टोटल लेंथ. ठीक आहे, लॅम्बडा. आता इथं ऍक्सेलरेशन किती क्रिएट होणार बघा, ऍक्सेलरेशन ऑफ द रोप, ऍक्सेलरेशन ऑफ रोप. ठीक आहे, आता याची जर फ्री बॉडी डायग्राम काढायची झाली, फ्री बॉडी डायग्राम विल बी लाईक दिस. सो दिस इज द रोप विच इज इन टर्म्स ऑफ ए बॉक्स. याचं मास आहे कॅपिटल एम आणि याला आपण फोर्स लावलेला एफ. ओके, ज्या डायरेक्शन फोर्स लावलाय त्या डायरेक्शनचा ऍक्सेलरेशन आपल्याला काढायचं आहे. म्हणजे या म्हणजे रोपला हॉरिझॉन्टल फोर्स लावला तर ते हॉरिझॉन्टली ऍक्सेलरेट होणार. मग हॉरिझॉन्टल डायरेक्शन तर एकच फोर्स आहे एफ, त्याच्यामुळे इथं नेट ऍक्सेलरेशन ऑफ द रोप येणार आहे फोर्स डिवायडेड बाय मास, टोटल फोर्स डिवायडेड बाय टोटल मास. कारण हा फोर्स सगळ्या मासला मूव्ह करणार आहे, रोपच्या सगळ्या मासला. म्हणजे फोर्स डिवायडेड बाय काय येणार आहे, लॅम्बडा. टोटल मास म्हणजे काय येणार, लॅम्बडा कॅपिटल एल येणार. कारण लॅम्बडा इज इक्वल टू एम बाय एल ना, अँड देअर फोर एम बरोबर काय येणार आहे, लॅम्बडा एल येणार, लॅम्बडा एल. इथपर्यंत कोणाला काय डाऊट नसावा. एक रूप आहे त्याला मी फोर्स लावलेला आहे एफ, त्याची टोटल लेंथ एल आहे. तर आता फोर्स एंड पासून एक्स डिस्टन्सचा पॉइंट जो आहे तो तिथं टेन्शन किती असेल असं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता सपोज या ठिकाणी टेन्शन किती असेल, टी असेल. हे टेन्शन टी काय करणार आहे, या पाठीमागच्या पोर्शनला मूव्ह करणार आहे. ओके, सो लेट हा जो पॉइंट आहे तो पी आहे. लेट टी इज इक्वल टू टेन्शन ऍट पॉइंट पी. ठीक आहे, तर आता या टेन्शनमुळे काय होणार आहे, लक्षात घ्या, हा पाठीमागचा पार्ट ऍक्सेलरेट होणार आहे. म्हणजे ज्या त्या ठिकाणचं टेन्शन त्याच्या पाठीमागचं, त्याच्या लॅगिंग बिहाइंड असणारं जे मास आहे ना त्याला ऍक्सेलरेट करत असणार आहे. सो टेन्शन टी इज इक्वल टू काय येणार आहे, मास इन टू ऍक्सेलरेशन येणार आहे.
बरोबर आहे ना? टेन्शन म्हणजे एक फोर्सच आहे, लक्षात घ्या, मास इंटू ऍक्सिलरेशन. तर हा जो टेन्शन टी आहे तो किती मासला ऍक्सिलरेट करणार ती महत्वाची गोष्ट आहे. ओके, आता या पी पॉइंटच्या पाठीमागे मास किती आहे ते अगोदर काढावं लागेल ना आपल्याला त्याच्यासाठी. पी पॉइंटच्या पाठीमागे मास किती आहे कोण सांगेल मला? या पी पॉइंटच्या पाठीमागे म्हणजे, पाठीमागे म्हणजे मोशनच्या अपोजिटला, पाठीमागे किती असणार आहे? जेवढी लेंथ असणार तेवढं मास असणार ना, जेवढी लेंथ जास्त तेवढं मास जास्त. हे बघा, लॅम्बडा बरोबर काय असतं? मास डिवायडेड बाय दी लेंथ असतं. लॅम्बडा इज इक्वल टू मास डिवायडेड बाय पी पॉइंटच्या पाठीमागे लेंथ किती आहे, दॅट इज एल मायनस एक्स आहे. सो पी पॉइंटच्या पाठीमागे मास असणार आहे एम इज इक्वल टू लॅम्बडा इंटू एल मायनस एक्स असणार आहे. पी पॉइंटच्या पाठीमागचं मास लॅम्बडा इंटू एल मायनस एक्स इंटू तो पार्ट देखील ए ऍक्सलरेशनच जात असणार आहे. ठीक आहे, अँड देअर फोर आता लक्षात घ्या, ऍक्सलरेशनला रिप्लेस करतो मी. टेन्शन टी इज इक्वल टू लॅम्बडा एल मायनस एक्स इंटू ऍक्सलरेशन म्हणजे एफ डिवायडेड बाय लॅम्बडा एल, अँड देअर फोर लॅम्बडा लॅम्बडा गेट कॅन्सल, अँड देअर फोर टेन्शन इज गिव्हन बाय फॉर्म्युला एल मायनस एक्स डिवायडेड बाय एल इंटू एफ. So this is the formula for the tension. Okay, so this is the formula for the tension. Lakshya deta hai? Mi kay sangitla lakshya deta hai ka baga? Ya padatina hi apan problem solve karu shakto. Ek numerical as giveya, manje tumhala lakshya deta hai. Numerical ghetu. Ani kasa solve karayachte sangto. सपोज हा एक रोप आहे, की रोप आहे किंवा रॉड आहे, लक्षात घ्या, रॉड असू शकतो किंवा रोप असू शकतो, आणि एका फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल सर्फेसवर आहे. एफ फोर्स ने त्याला ऍक्सलरेट केलंय आणि याची लेंथ आहे सपोज एक 6 मीटर याची लेंथ आहे. आणि क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की फोर्स एंड पासून 2 मीटरला जो काय हा पॉइंट असणार किंवा क्रॉस सेक्शन असणार तिथं टेन्शन किती असणार आहे. ओके, आता बघा, सुरुवातीला याचं ऍक्सलरेशन काढूया. ऍक्सलरेशन इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय टोटल मास, म्हणजे संपूर्ण रोपचं ऍक्सलरेशन किती असणार आहे. तर फोर्स डिवायडेड बाय टोटल मास, फोर्स तर एफ आहे, टोटल मास किती आहे 6 लॅम्बडा. ओके, म्हणजे लॅम्बडा इंटू लेंथ म्हणजे काय असतं मास, हे अगोदर लक्षात ठेवा. लॅम्बडा इंटू लेंथ म्हणजे काय असतं मास, हे झालं ऍक्सलरेशन. आता इथलं टेन्शन काढायचं आहे म्हणजे याच्या पाठीमागचं मास, याच्या पाठीमागे लेंथ किती येणार आहे त्या पॉइंटच्या पाठीमागे 4 मीटर येणार, मग त्याच्या पाठीमागचं मास किती येणार 4 लॅम्बडा येणार, बरोबर. आणि ऍक्सलरेशन किती, मास इंटू ऍक्सलरेशन ना, एफ बाय 6 लॅम्बडा. लॅम्बडा लॅम्बडा गेट कॅन्सल आणि त्या पॉइंटचं टेन्शन येणार आहे 4 आणि 6 ला 2 ने डिवाइड केलं तर 2 एफ बाय 3 इज द टेन्शन ऍट दॅट पॉइंट. हे असं तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. वन मोर क्वेश्चन, म्हणजे क्वेश्चन हे ऍक्च्युअली खूप इझी आहेत, परंतु ते आपल्याला प्रॅक्टिस कधी केले नसल्यामुळे ते अवघड वाटतात, किंवा सुरुवातीला हे तुम्हाला अवघड वाटतील, परंतु नंबर ऑफ टाइम्स रिपीटेशन केल्यानंतर काहीही वाटत नाही. आणखी एक क्वेश्चन बघूया. बघा पुन्हा एकदा हे बघा, समजा असं सांगितलं तुम्हाला एक रोप आहे, ठीक आहे, एक रोप आहे त्याला फोर्स लावलेला आहे एफ, याची लेंथ आहे सपोज 8 मीटर. संपूर्ण रोपची लेंथ किती आहे 8 मीटर आहे. तर क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, फोर्स एंड पासून 5 मीटर डिस्टन्सला जो काय क्रॉस सेक्शन किंवा पॉइंट असेल तिथं टेन्शन किती असणार आहे. टेन्शन ऍट दिस पॉइंट क्वेश्चन मार्क. बघा इथं लॅम्बडा टर्म ही वापरायची आहे महत्वाची, लॅम्बडा, ठीक आहे. बघा आता रोपचं टोटल मास किती येणार आहे 8 लॅम्बडा येणार, टोटल मास किती येणार 8 लॅम्बडा येणार. लॅम्बडा म्हणजे 1 मीटर लेंथला असणार मास, त्याला लॅम्बडा म्हणायचं, मास पर युनिट लेंथ 8 लॅम्बडा टोटल मास. त्याच्यामुळे संपूर्ण रोपचं ऍक्सलरेशन किती येणार आहे, टोटल फोर्स डिवायडेड बाय टोटल मास, टोटल फोर्स डिवायडेड बाय 8 लॅम्बडा हे ऍक्सलरेशन येणार आहे. आता इथलं जे टेन्शन असेल ना, टेन्शन हे एवढ्या पार्टलाच म्हणजे किती मीटरला मूव्ह करणार आहे, तर 3 मीटरलाच मूव्ह करणार, लक्षात घ्या 3 मीटरला मूव्ह करणार. त्याच्यामुळे त्या पॉइंटचं टेन्शन म्हणजे तो टेन्शन ओढत असलेला मास इंटू ऍक्सलरेशन. तर
ते जे टेन्शन आहे ते किती मास ओढणार आहे, 3 लॅम्बडा एवढंच मास ओढणार आहे. लक्षात येते ना, तिथलं टेन्शन त्याच्या पाठीमागचं मास ओढतलं हे लक्षात ठेवायचं. 3 लॅम्बडा इंटू ऍक्सेलरेशन किती, f f/8 लॅम्बडा. त्याच्यामुळे लॅम्बडा लॅम्बडा गेट कॅन्सल आणि तिथलं टेन्शन येणार आहे 3 f/8. हे बेसिक्स लक्षात घ्या, हे बेसिक अंडरस्टँड करा. लक्षात येते ना. हा आणखी एक क्वेश्चन पाहिजे तर घेतो. There is a rope which is placed on a frictionless horizontal surface. Okay. There is a rope placed on frictionless horizontal surface. A force of F is applied on the free end. Okay. याची लेंथ सपोज 10 मीटर आहे. आणि आता सांगितलंय क्वेश्चन मध्ये की व्हॉट इज द फोर्स ऍट अ डिस्टन्स 3 मीटर फ्रॉम द फ्री एंड. व्हॉट इज द टेन्शन ऍट अ डिस्टन्स. ओके, टेन्शन काढायचं आहे 3 मीटर फ्रॉम द फ्री एंड. हे तर खूपच सोपं आहे. आता बघा, आता ऍक्सेलरेशन किती येणार, टोटल फोर्स डिवायडेड बाय टोटल मास. फोर्स टोटल आहे F आणि मास किती येणार आहे, 10 लॅम्बडा येणार ना. बरोबर आहे ना, 10 लॅम्बडा हे मास येणार आहे. हे झालं ऍक्सेलरेशन. आता या ऍक्सेलरेशन याच्यामधलं सगळंच मास, म्हणजे छोट त्याच्यातला प्रत्येक पार्टिकल एवढ्या ऍक्सेलरेशन मूव्ह होत असणार आहे. ओके, इथपर्यंत कोणाला काही डाऊट नसावा. आता टेन्शन टी काढायचं असेल तर त्यानं मूव्ह केलेलं मास इंटू ऍक्सेलरेशन घ्यावं लागेल. आता टेन्शन टी जे आहे ना, ते किती मास मूव्ह करणार आहे, 3 लॅम्बडा मास मूव्ह करणार. हे तर लक्षात येते ना, डायरेक्टली तर 3 लेंथच दिले ना, तो ओढत असलेलं लेंथ 3 दिले 3 आणि ऍक्सेलरेशन आहे f/10 लॅम्बडा. सो वन्स अगेन लॅम्बडा लॅम्बडा गेट कॅन्सल अँड देअर फोर फॉर्म्युला येणार आहे 3 f/10. कारण ते टेन्शन चं डिस्टन्स कुठून दिलंय ते पण महत्वाचं आहे. लक्षात घ्या, फोर्स एंड पासून ते डिस्टन्स दिलंय का फ्री एंड पासून. क्वेश्चन मध्ये दोन्ही क्वेश्चन असू शकतात. लक्षात घ्या, व्हॉट इज द टेन्शन ऍट अ डिस्टन्स x फ्रॉम द फोर्स एंड किंवा डिस्टन्स x फ्रॉम द फ्री एंड. लक्षात आलं, पुन्हा एकदा तोच इनिशियल फॉर्म्युला बघूया. डिस्टन्स फ्रॉम सुरुवातीला फ्री एंड, फोर्स एंड आणि त्याच्यानंतर डिस्टन्स फ्रॉम द फोर्स एंड साठी. हे लक्षात येते ना प्रॉब्लेम, खूप इझी आहे बघा प्रॉब्लेम. हे बघा, या रोपला फोर्स F लावलेला आहे, याची टोटल लेंथ आहे L. अँड वन्स अगेन बघा, व्हॉट इज द टेन्शन हिअर ऍट अ डिस्टन्स x फ्रॉम द फोर्स एंड. तर पुन्हा एकदा बघा, टोटल ऍक्सेलरेशन किती येणार आहे, तीच कन्सेप्ट पुन्हा रिवाइज करावं लागेल. टोटल ऍक्सेलरेशन फोर्स डिवायडेड बाय लॅम्बडा येणार ना, टोटल मास लॅम्बडा येईल असणार आहे. ठीक आहे, आता या ठिकाणचं टेन्शन म्हणजे काय येणार, तो ओढत असलेल्या लेंथचं मास. किती लेंथ ओढणार आहे, L मायनस X लेंथ ओढणार ना. मास इंटू ऍक्सेलरेशन म्हणजे इथलं जे टेन्शन आहे ते किती मासला ओढणार आहे, L मायनस X इंटू लॅम्बडा एवढं मास ओढणार आहे. आणि किती ऍक्सेलरेशन ओढणार आहे, कारण सगळ्या पार्टिकलचे ऍक्सेलरेशन तेवढंच असलं पाहिजे, F डिवायडेड बाय लॅम्बडा L. सो लॅम्बडा लॅम्बडा गेट कॅन्सल अँड देअर फोर फॉर्म्युला येणार आहे L मायनस X डिवायडेड बाय L इंटू F. फॉर्म्युला पाठ करायचं नाही, कन्सेप्ट अंडरस्टँड करा. तर कारण फॉर्म्युले एवढे आहेत की ते लक्षात राहणार नाही तुमच्या. म्हणजे ही गोष्ट तुमच्या लक्षात राहिली पाहिजे की टेन्शन सॉरी रोप मधल्या कुठल्याही पॉईंटचं टेन्शन जर काढायचं असेल तर सुरुवातीला टोटल ऍक्सेलरेशन काढायचं आणि टेन्शन जिथं आहे ना ते टेन्शन काढण्यासाठी त्याच्या पाठीमागचं मास फक्त घ्यायचं इंटू ऍक्सेलरेशन करायचं. किंवा हाच क्वेश्चन असा असेल, देर इज अ रोप लाईक दिस. ठीक आहे, याला फोर्स लावतोय मी F. ओके, आणि याची टोटल लेंथ आहे L. टोटल लेंथ आहे L. अँड व्हॉट इज द टेन्शन ऍट अ डिस्टन्स X फ्रॉम द फ्री एंड. फ्री एंड पासून X डिस्टन्सला किती टेन्शन असेल. तर पुन्हा एकदा बघा, ऍक्सेलरेशन इज द टोटल फोर्स डिवायडेड बाय टोटल मास. टोटल फोर्स येणार आहे F आणि टोटल मास येणार आहे लॅम्बडा इंटू कॅपिटल L. टोटल लेंथ घेतली आपण, करेक्ट. आता याच्यानंतर ऍक्सेलरेशन सॉरी टेन्शन काढायचं आहे त्या एक्स डिस्टन्स टेन्शन. टेन्शन इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. आता टी हे टेन्शन किती मासला ओढणार आहे सांगा रे जरा. या प्रॉब्लेम मध्ये टी हे इथलं टेन्शन, इथं जे काही टेन्शन असेल या पॉइंटला, ते किती मासला ओढणार आहे.
करेक्ट, लैम्बडा एक्सला ओढणार आहे आणि किती एक्सेलरेशन आहे, एफ डिवाइडेड बाय लैम्बडा एल, झालं बरोबर. अँड देअर फोर लैम्बडा लैम्बडा गेट कॅन्सल आणि एक्स बाय एल इंटू एफ असं पण टेन्शन येऊ शकतं. ओके, आता याच्यावर काय होऊ शकतं, इलॅस्टिसिटी आणि लॉज ऑफ मोशन याच्या कॉम्बिनेशनचा क्वेश्चन होऊ शकतो. कसा होऊ शकतो, तर हे बघा, हा एक रोप आहे, त्याला फोर्स एफ लावलाय, त्याची लेंथ एल आहे, तर व्हॉट इज द स्ट्रेस असा क्वेश्चन होऊ शकतो. काय, व्हॉट इज द स्ट्रेस ऍट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम द फोर्स एंड, फोर्स जिथं लावलाय तिथून तिथून एक्स डिस्टन्स ला स्ट्रेस किती असेल, तर स्ट्रेस काढण्यासाठी फोर्स डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन करावं लागेल ना, फोर्स बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. फोर्स म्हणजे त्या ठिकाणचं टेन्शन, म्हणजे त्या ठिकाणचं टेन्शनच स्टुडंटला काढता येत नाही, कारण स्ट्रेस म्हणजे काय, जस्ट तिथलं टेन्शन किंवा तिथला फोर्स डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन करायचं आहे. ओके, म्हणजे या पॉईंटचा आता टेन्शन किती आलेलं असेल, एक्स बाय एल इंटू एफ आलेलं असेल, तर तिथली स्ट्रेस असणार आहे एक्स बाय एल एफ बाय ए. लक्षात आलं असं ते क्वेश्चन होऊ शकतं. आता याच्यामध्ये परत काय करू शकतो, थोडस मी मॉडिफिकेशन करू शकतो, म्हणजे मेन्सचा प्रॉब्लेम होणार. ओके, थोडस मॉडिफिकेशन काय करतोय, ऍक्च्युली जे आपण स्टडी करायला लागलोय ते नीट पेक्षा थोडस हायर लेवलला स्टडी करायला लागलोय, लक्षात घ्या. मेन्स बेसिकली स्टडी करायला लागलोय, परंतु या कन्सेप्ट खूप इझी असतात, एवढ्या स्टडी केल्यानंतर याच्यापेक्षा इझी लेवलचे प्रॉब्लेम तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. ठीक आहे, आता क्वेश्चन काय बघा, देर इज अ ब्लॉक लाईक दिस, नाव एक्स्ट्रा पार्ट काय केलंय बघा, अँड देर इज अ रोप लाईक दिस विच इज प्लेस्ड ऑन ए फ्रिक्शनलेस सरफेस. प्रॉब्लेम कसा आहे बघा, ब्लॉकचं मास आहे कॅपिटल एम आणि रोपचं मास आहे स्मॉल एम. ठीक आहे, आणि इथं मी फोर्स लावलेला आहे रोपच्या राईट एंडला, फोर्स लावलेला आहे एफ. ओके, तर काय काढायचं बघा, एक नंबर ऑफ पॉइंट घेतो पी आणि क्यू, हे दोनच पॉइंट घेतो पी आणि क्यू. तर क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द टेन्शन ऍट पॉइंट पी अँड व्हॉट इज द टेन्शन ऍट पॉइंट क्यू, हा क्वेश्चन आहे. म्हणजे याला बेसिक थिअरी किंवा बेसिक हिंट तुमची काय असणार आहे, एखाद्या पॉइंटचं टेन्शन म्हणजे मास इंटू, म्हणजे तो टेन्शन ओढत असलेला मास इंटू ऍक्सेलरेशन ऑफ द सिस्टम, हे अगोदर बेसिक कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. ओके, रोप मधल्या एखाद्या पॉइंटचं टेन्शन, रोप मधल्या एखाद्या पॉइंटचं टेन्शन म्हणजे काय येणार आहे, मास इंटू ऍक्सेलरेशन. कुठलं मास घ्यायचं आहे, त्या पॉइंटच्या पाठीमागे किती मास एकूण आहे तो ओढतोय, ते मास इंटू ऍक्सेलरेशन टोटल. मग त्याच्यासाठी अगोदर ऍक्सेलरेशन काढावं लागेल ना, हे लक्षात येत आहे. मग आता संपूर्ण सिस्टमचा ऍक्सेलरेशन किती असणार, टोटल फोर्स किती आहे, नेट फोर्स तर एफच आहे, दुसरा कुठलाच फोर्स इथे दिसत नाहीये, डिवायडेड बाय टोटल मास किती असणार, कॅपिटल एम प्लस स्मॉल एम. ठीक आहे, आता पी या पॉइंटचं टेन्शन जर काढायचं असेल, टेन्शन ऍट पी म्हणजे मास बिहाइंड पॉइंट पी इंटू ऍक्सेलरेशन. आता पी पॉइंटच्या पाठीमागे मास किती आहे कोण सांगेल मला, ते फक्त प्लेस करायचंय, दॅट्स ऑल आन्सर. बघा जरा विचार करा, सांगा पी पॉइंटच्या मोशनच्या पाठी मोशनच्या अपोजिट डायरेक्शन पाठीमाग पीच्या पाठीमाग असणारा मास किती असेल. लॅम्बडा वगैरे काही तर वापरायचं नाही, डायरेक्टली डायग्राम मध्ये दिसतंय. ब्लॉकचं तर सगळंच मास येणार आहे, रोपचं किती येणार, सगळं मास येते पी पॉइंटच्या पाठीमाग, ते तर आहे, एवढंच थिंक करायचंय रे. हा करेक्ट, म्हणजे पी पॉइंटच्या पाठीमाग लक्षात घ्या, रोपचं तर सगळं मास येणार नाही, पी पॉइंटच्या पाठीमागे रोपचं हाफ मास येणार आणि ब्लॉकचं सगळं मास येणार आहे. सो कॅपिटल एम प्लस एम बाय टू, लक्षात घ्या, इंटू ऍक्सेलरेशन, एफ डिवायडेड बाय कॅपिटल एम प्लस स्मॉल एम. सो दिस इज द टेन्शन ऍट पॉइंट पी. लक्षात आलं, हे परत सॉल्व्ह केलं तर असं लिहू शकतो, टू कॅपिटल एम प्लस स्मॉल एम डिवायडेड बाय टू इन ब्रॅकेट एम प्लस एम इंटू एफ. म्हणजे हा काय फॉर्म्युला नाहीये, पाठ करायची गरज नाहीये, लक्षात घ्या. ओके, बरोबर आहे ना, हा फॉर्म्युला येणार आहे, इट इज टेन्शन ऍट पॉइंट पी येणार आहे. लक्षात आलं, आता तसं टेन्शन ऍट पॉइंट क्यू काढायचं असेल
तर मास बिहाइंड पॉइंट क्यू काढावा लागेल इनटू एक्सेलरेशन. टेंशन एट पॉइंट क्यू किती येणार बघा, अगोदर मास सांगा बिहाइंड पॉइंट क्यू. मास बिहाइंड पॉइंट पी पॉइंट क्यू किती असेल, एमच असणार, कॅपिटल एम फक्त असणार, करेक्ट. ओके, सो कॅपिटल एम इंटू एक्सेलरेशन किती, एफ डिवाइडेड बाय कॅपिटल एम प्लस स्मॉल एम. सो क्यू पॉइंट चं टेन्शन येणार आहे एम अपॉन एम प्लस एम इंटू एफ. दॅट इज युअर आन्सर. पी आणि क्यू कुठे दिलेले आहे त्याच्यावर सगळं डिपेंडंट राहणार आहे. तर हे लक्षात आलं का बघा, याच्यामध्ये काय कोणाला डाऊट असेल तर विचारा. प्रॉब्लेम नंबर 5.32. टू ब्लॉक्स ऑफ 4 केजी अँड 2 केजी आर प्लेस्ड साइड बाय साइड ऑन स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस एज शोन इन फिगर. हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ 20 न्यूटन इज अप्लाइड ऑन 4 केजी ब्लॉक. हे बघा, देअर आर टू ब्लॉक्स विच आर प्लेस्ड इन कॉन्टॅक्ट लाईक दिस ऑन ए फ्रिक्शनलेस सरफेस. खूप इझी क्वेश्चन आहे. 20 न्यूटन फोर्स इज अप्लाइड. हिअर देर इज अ 4 केजी अँड हिअर देर इज अ 2 केजी. ओके, एक्सेलरेशन ऑफ इच ब्लॉक अँड नॉर्मल रिएक्शन बिटवीन ब्लॉक्स. म्हणजे इथं काय काढायचं आहे, ऍक्सेलरेशन काढायचं आणि इथं कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये नॉर्मल रिएक्शन म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स किती असेल असा क्वेश्चन आहे. आता हा क्वेश्चन आपण तोंडी सॉल्व्ह करू शकतो. ऍक्सेलरेशन कसं येणार आहे आपण फ्री बॉडी डायग्रामनं पण सॉल्व्ह करणार, परंतु त्याच्या अगोदर तोंडी कसं सॉल्व्ह करायचं सांगतो. ऍक्सेलरेशन ऑफ द सिस्टम इज नेट फोर्स डिवायडेड बाय टोटल मास. नेट फोर्स इथं 20 न्यूटनच दिसा लागला आहे एकच, कारण ऍक्सेलरेट होणार आहे ही सगळी सिस्टम टुवर्ड्स राईट. ऍक्सेलरेशनच्या डायरेक्शन असणारे फोर्सेस फक्त बघा, 20 न्यूटन दिसतोय तर 20 डिवायडेड बाय 6 टोटल मास हे ऍक्सेलरेशन येणार आहे. आणि इथली नॉर्मल रिएक्शन मगाचीच कन्सेप्ट वापरायची आहे. या दोघांच्या मधली नॉर्मल रिएक्शन जी आहे ना ती काय करणार, नॉर्मल रिएक्शन 2 केजीला फक्त ढकलणार आहे पुढं. या दोघांच्या मधली नॉर्मल रिएक्शन कुणाला ढकलणार, 2 केजीला फक्त ढकलणार. आणि त्याच्यामुळे नॉर्मल रिएक्शन म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन. नॉर्मल रिएक्शन म्हणजे यांच्या मधला कॉन्टॅक्ट फोर्स असणार आहे मास इंटू ऍक्सेलरेशन. मास इज 2 आणि ऍक्सेलरेशन मग असं आपण घेतलेलं 10/3, जे 20/3 काय येणार आहे तुमचं कॉन्टॅक्ट फोर्स आहे ना, 20/3 न्यूटन. हे बघा, आता फ्री बॉडी डायग्रामच्या साईन सॉल्व्ह करूया. ही लेंदी मेथड आहे फ्री बॉडी डायग्रामची, परंतु एक प्रॅक्टिस म्हणून आपण सॉल्व्ह करूया. आता दोन बॉडीच्या मध्ये कॉन्टॅक्ट फोर्स एफ जर असेल किंवा एन असेल कॉन्टॅक्ट फोर्स, तर हा एन हा फोर्स काय करणार आहे, 4 केजीला पाठीमागे ढकलणार आणि 2 केजीला पुढे ढकलणार. सो 20N आणि 4 KG ही पहिली फ्री बॉडी डायग्राम झाली. आता याचं इक्वेशन कसं येणार बघा, टुवर्ड्स राईट जायचं असेल तर 20 शुड बी ग्रेटर दॅन एन असलं पाहिजे. सो 20-EN इज इक्वल टू 4A. नेट फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन, बरोबर आहे ना. 20-EN इज इक्वल टू 4A. त्याच्यानंतर दुसरी जी 2 KG बॉडी आहे त्याला फक्त दोघांच्या मधली नॉर्मल रिएक्शनच फक्त ढकलते टुवर्ड्स राईट. नेट फोर्स आहे नॉर्मल रिएक्शन, त्याचं मास इंटू ऍक्सेलरेशन, दॅट इज 2A. दिस इज इक्वेशन 1, दिस इज इक्वेशन 2. या दोन इक्वेशनची ऍडिशन केले तर एन कॅन्सल होत आहे आणि 20 इज इक्वल टू 6A येणार आहे अँड देअर फोर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू 20/6, दॅट इज 10/3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो दिस इज द ऍक्सेलरेशन. हे झालं ऍक्सेलरेशन. आता ऍक्सेलरेशन नंतर नेक्स्ट येणार आहे दॅट इज नॉर्मल रिएक्शन दोघांच्या मध्ये किती असेल. तर सेकंड इक्वेशन मध्ये प्लेस केलं तर नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू काय येणार आहे, 2×10/3, दॅट इज 20/3 न्यूटन इज द नॉर्मल रिएक्शन. म्हणजे पुन्हा एकदा टेन्शन सारखी कन्सेप्ट वापरायची आहे. ह्या दोन बॉडीज मधलं टेन्शन जे आहे ना, जसं दोन बॉडी मधले नॉर्मल रिएक्शन जे आहे ना ते कुणाला ढकलते हे अगोदर थिंक करायचं आहे. 2 KG मध्ये जे काय ऍक्सेलरेशन असणार ते कुणामुळे असणार आहे, या दोघांच्या मधल्या फोर्समुळे असणार आहे, दॅट इज नॉर्मल रिएक्शनमुळे.
सो एन इज इक्वल टू टू टाइम्स ही येणार आहे. ओके, असाच दुसरा एक क्वेश्चन आहे. थ्री बॉडीज असतील आता कनेक्टेड इन कॉन्टॅक्ट, 5.33. बघा, शॉर्टकट मेथडनं पण सॉल्व करा आणि लाईक दिस. दिस इज 3 kg, दिस इज 2 kg, अँड दिस इज 1 kg, अँड फोर्स ऑफ 12 N इज अप्लाइड हिअर. शॉर्टकट मेथडनं ऍक्सेलरेशन किती येणार बघा, नेट फोर्स, ही सगळी सिस्टम टुवर्ड्स राईट ऍक्सेलरेशन जाणार आहे. नेट फोर्स डिवायडेड बाय टोटल मास, सो 12 डिवायडेड बाय किती होणार बघा, 12 डिवायडेड बाय 6, सो ऍक्सेलरेशन किती येणार आहे, 2 m/s² येणार डायरेक्टली. आणि आता 3 kg आणि 2 kg मध्ये नॉर्मल रिएक्शन किंवा कॉन्टॅक्ट फोर्स सपोज N1 असेल, 2 kg आणि 1 kg मध्ये नॉर्मल रिएक्शन N2 असेल, तर N1 किती किलोला ढकलणार हे फक्त इमॅजिन करायचं आहे. N1 टोटल 2 kg आणि 3 kg, त्याच्या पुढचं सगळं मास घ्यायचं. आता जसं टेन्शन काढत असताना पाठीमागचं सगळं मास घेत होतो, जसं बॉडीज कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर त्याच्या पुढचं सगळं मास घ्यायचं आहे. तर N1 टोटल 3 kg ला पुढे ढकलणार आहे. सो 3 × 2 म्हणजे N1 येणार आहे 6, आणि N2, आता N2 काय करणार, फक्त 1 kg ला ढकलणार. सो ऍक्सलरेशन 2 आहे, 1 × 2 म्हणजे आन्सर येणार आहे 2. असं डायरेक्ट काढता येते बघा, विदाऊट डुईंग एनी कॅल्क्युलेशन. सो अकॉर्डिंग टू आता फ्री बॉडी डायग्राम, 3 kg ची बॉडी आहे, 3 kg च्या बॉडीला लेफ्ट कडून फोर्स ऍक्ट होतोय 12 N, आणि 3 kg आणि 2 kg मधली नॉर्मल रिएक्शन N1 काय करणार, 3 kg ला पाठीमागे ढकलणार आणि 2 kg ला पुढे ढकलणार. ही सगळी सिस्टम ऍक्सलरेशन राईटला निघाली आहे, आणि त्याच्यामुळे इथे इक्वेशन येणार आहे 12 − N1 इज इक्वल टू 3 a येणार. ओके, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉडीचं इक्वेशन, 2 kg, 2 kg ला लेफ्ट कडून फोर्स ढकलतो N1, राईट कडून फोर्स ढकलतो N2, बरोबर ना. 2 kg वर दोन्ही साईडला, एका साईडची नॉर्मल रिएक्शन N1, दुसऱ्या साईडची नॉर्मल रिएक्शन N2, हे दोनच फोर्सेस आहेत. हे बघा, फ्री बॉडी डायग्राम कन्सिडर करत असताना फक्त त्या ठिकाणी बाकीचे इकडचे तिकडचे फोर्स इमॅजिन करायचे नाहीत, फक्त तिथे सर्फेसेसला तिथे लागणारे फोर्स फक्त घ्यायचे. आता पुन्हा एकदा ऍक्सलरेशन टुवर्ड्स राईट जायचं असेल तर N1 जास्त असला पाहिजे, N2 कमी असला पाहिजे. सो N1 − N2 येणार आहे त्याचं मास इंटू ऍक्सलरेशन, दॅट इज 2 a. आणि थर्ड जी बॉडी आहे ती 1 kg आहे आणि याच्यावर फोर्स ऍक्ट होतोय फक्त N2, म्हणजे 2 kg आणि 1 kg मधला फोर्स N2 1 kg ला पुढे ढकलणार. सो N2 इज इक्वल टू काय येणार आहे, मास इंटू ऍक्सलरेशन. आणि काय सांगितलंय, नंबर ऑफ इक्वेशन लिहिले की त्यांचं ऍडिशन करायचं. ऍडिशन केल्यानंतर −N1 + N1 कॅन्सल, −N2 + N2 कॅन्सल, अँड लेफ्ट हँड साईडला फक्त 12 राहणार, राईट हँड साईडला 6 a राहणार, अँड देअर फोर a इज इक्वल टू 12/6, दॅट इज 2 m/s². आता हे आलेली व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशन मध्ये ठेवली तर 12 − N1 इज इक्वल टू 3 × 2. सो 12 − N1 इज इक्वल टू 6, अँड देअर फोर N1 इज इक्वल टू 12 − 6, म्हणजे काय येणार आहे, 6 येणार आहे. N1 इज इक्वल टू 6. सेकंड इक्वेशन मध्ये N1 − N2 येणार. हे बघा, ह्याला राईटला जायचं आहे, राईटला राईटला जाण्यासाठी काय व्हायला पाहिजे, कुठला फोर्स जास्त पाहिजे, N1 जास्त पाहिजे ना, तरच ते राईटला जाणार. आणि त्याच्यानंतर आता नेक्स्ट आलेली N1 ची व्हॅल्यू, किंवा N1 ची व्हॅल्यू काय ठेवायची गरज नाही, डायरेक्टली थर्ड इक्वेशन मध्ये ऍक्सलरेशन ठेवलं. ओके,
तर एन टू इज इक्वल टू वन इंटू एक्सेलरेशन किती आहे टू आय, सो एन टू येणार आहे दॅट इज टू न्यूटन. सो दॅट इज द आन्सर. हे कितपत तुमच्या लक्षात येते बघा, जरास तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आहे. खूप इझी पार्ट आहे, तुम्हाला थोडस प्रॅक्टिस करावं लागेल, याला दुसरा काय पर्याय नाहीये. लक्ष येते का मी काय सांगतोय? नेक्स्ट 5.34. कोणाला काही डाऊट असला तर विचारा. A इज इक्वल टू टोटल फोर्स बाय टोटल मास केलं तरी चालतंय ना, तुमचं शॉर्टकट आहे म्हणून सांगितलंय ना. 5.34 जो आहे ना, आपण डिस्कस केलेलाच क्वेश्चन आहे परत. 5.34 ओके, डिस्कस केलेला क्वेश्चन काय बघा, अशा प्रकारे एक मास कॅपिटल M आहे ओके, आणि त्याला एक रोप लावलेली आहे, त्याचं मास स्मॉल एम आहे आणि त्या रोपला फोर्स लावला एफ. तर क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की फाइंड द एक्सेलरेशन ऑफ द रोप अँड ब्लॉक. एक्सेलरेशन काढायचं आहे, त्याच्यानंतर फोर्स ऍट द रोप, फोर्स दॅट रोप एक्झर्ट्स ऑन द ब्लॉक, म्हणजे रोपनं ब्लॉक वर एक्झर्ट केलेला फोर्स म्हणजे या पॉइंटचा फोर्स, या पॉइंटचा टेन्शन काढायचं आहे, आणि टेन्शन ऍट द मिड पॉइंट ऑफ द रोप, मिड पॉइंटला टेन्शन किती असेल या पॉइंटला, क्यू पॉइंटला फॉर एक्झाम्पल. तर ऍक्सेलरेशन येणार फोर्स डिवायडेड बाय टोटल मास, स्मॉल एम प्लस कॅपिटल एम. इथं फ्री बॉडी डायग्रामच्या साईन एक्सप्लेन केलेला आहे, ते तुम्ही जरा बघा. आता टेन्शन ऍट पॉइंट पी म्हणजे काय, मास बिहाइंड पॉइंट पी इंटू ऍक्सेलरेशन. मास बिहाइंड पॉइंट पी कॅपिटल एम फक्त आहे आणि ऍक्सेलरेशन आहे एफ डिवायडेड बाय स्मॉल एम प्लस कॅपिटल एम ओके. अँड टेन्शन ऍट पॉइंट क्यू म्हणजे मास बिहाइंड पॉइंट क्यू इंटू ऍक्सेलरेशन. मास बिहाइंड पॉइंट क्यू किती येणार आहे, कॅपिटल एम सगळंच येणार आणि रोपच एम बाय टू येणार आहे, इंटू एफ डिवायडेड बाय एम प्लस एम ओके. आणि हा सॉल्व केलं तर काय होणार आहे, टू एम प्लस एम डिवायडेड बाय टू इन ब्रॅकेट स्मॉल एम प्लस कॅपिटल एम इंटू एफ. ठीक आहे, तर या पद्धतीने टेन्शन ऍट पॉइंट